नमस्कार आमच्या भावा बहिणींना। तर आज तुमची पूनम ताई लय खुश आहे का? खुश आहे। तर शिवण्याचा बर्थडे आलाय जवळ, परत पंचमी आली जवळ, अजून श्रावण महिना आलाय जवळ। श्रावण महिना आपल्या भोलेनाथाचा श्रावण महिना जवळ आलेला आहे आणि पंचमीला पण भारी भारी साडी नेसून वावसायला ही जातात का नाही बायका? हा, आणि शिवण्याचा बर्थडे बी आलाय। तर एका ताईने कमेंट केली होती की दाजी पूनम ताईला भारी अशी साडी घ्या पंचमीला, नाही तर माझ्याशी गाठ आहे। तर ताई आता तुम्ही कमेंट केलेली आहे पण मी तुमच्या पूनम ताईला विसरणार नाही पंचमीला, असं वाटतंय का? नाही पण आणली बर का, शॉपिंग केली, भारी शॉपिंग केली भाऊ बहिणींनो, आणि पंचमीसाठी म्हणजे तुमच्या दाजींनी घेतलंय मला, लय भारी शॉपिंग केली। आता ही खरं म्हणजे सांगायचं नव्हतं आताच आपल्याला, तर आता ते ताईंची कमेंट आल्यामुळे आपल्याला सांगणं भाग पडलं की आहे का नाही। तर शॉपिंग काय काय केली तुम्हाला तर नक्कीच दाखवणार आहे काय काय केली शॉपिंग ती, आणि कशी वाटल मला नक्कीच सांगा बर का भाऊ बहिणींनो, नक्कीच। तर बघू मग चला कोणा कोणाला बघायची शॉपिंग। आता आपले सगळेच भाऊ बहीण आतुरतेने वाट बघून असत्यात, म्हणजे बघत असत्यात पंचमीच्या सणाचा गाठून मोका। त्या निमित्ताने म्हणजे तिथेशी आपण गेलतो ना तालुक्याच्या गावाला, तर त्या टायमिंगलाच तुमच्या पूनमताईची शॉपिंग केलेली आहे। तर अजून ती शॉपिंग काय तुमच्या पूनमताईला घेतलेली दाजीने पंचमीसाठी सणासाठी काय आपण आतापर्यंत दाखवली नव्हती? नाही ना दाखवली। हा, तर म्हणजे आता तुमच्या पूनम ताईला बी वाटत काय मत ना दाजींनी बी माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यावाच वाटत की हो, मग त्या हिशोबानेच मग आपल्या बी डोक्यात असत या खोपडीत घ्यायचं आहे का नाही? हो हो असत, पण घेतलेली आहे आणि मला तर असं वाटतं की आता इथून माग बी तुम्ही बऱ्याच वेळा म्हणजे तुमच्या पूनम ताईचं व्हिडिओ पाहताय नेहमी, माग बी एकदा आपण दिलं होतं ती बी थोड्या थोड्या नाही तीन साड्या आणल्यात तीन आणि त्या बी मी दाखवणार आहे तुम्हाला भाऊ बहिणींनो, आणि ती पण खास आणि खास फक्त तुमच्या पूनमताईसाठी, फक्त आणि फक्त तुमच्या पूनमताईसाठी आणलेल्या आहेत। तर कशा वाटत्या साड्या नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा बरं का भाऊ बहिणींनो। साड्या लय भारी आणलेल्या आहेत। तर आधी मी दाखवणार श्रावण महिन्यात घालाय आणलेली साडी। तर आजची साडी कशी काय वाटते भाऊ बहिणींनो? आज साडी नेसलेली कशी काय आहे का नाही? भारी 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 भारी। मी आज म्हणल पूनमला तू काही कर पण आज मस्त पैकी साडी मॅचिंगच कर बरं, बघू कस काय दिसते आज मला। पण मॅचिंग नाही ती विदाऊट आहे, विदाऊट ह्याच्यावला मी शिवला नाही अजून जम्पर, ह्याच्यावला ब्लाऊज शिवला नाही मी अजून, विदाऊटच आहे पण एकसारखं भारी वाटतंय जरा। विदाऊटच आहे पण ब्लाऊज या साडीला मॅच होतोय ना। आण हो का, श्रावण महिन्यात नेसायसाठी साडी आणलेली आहे हो का? भोलेनाथाला जायसाठी साडी आणलेली आहे। श्रावण महिन्यात ह्या अशा साडीचा म्हणजे मान असतो लय, तुम्हाला दाखवते मी हो का, श्रावण महिन्यात ह्या साडीचा मान आहे। कशी दिसती भारी दिसती का? त्याच्यावर ब्लाऊज ही तसाच पाहिजे ना बर, त्याला म्हणजे कसं डिझाईन बी आहे बर का भावानं बहिणी? डिझाईन आहे हो का, पाहिले का डिझाईन? फुलांची डिझाईन आहे, फुलांची म्हणजे अशी काय प्लेन नाही आणलेली, फुलाची डिझाईन आहे हो का? डिझाईन कशी दिसते आहे का? तर ही श्रावण महिन्यात नेसायसाठी आणलेली आहे, कशी वाटते नक्कीच कमेंट मध्ये सांगा। तीन आणल्या तीन साड्या, वरच्या साईडला प्लेन फुलं त्याच्यात आणि खालच्या साईडला डिझाईन। ही ब्लाऊज पीस आहे इथं आता प्लेन मध्येच आहे ब्लाऊज, प्लेनच आहे म्हटलं प्लेन मध्येच, पण त्याचा अस्तर आणलंच नाही ना, असलीच असत। आता त्या दिवशी लय गडबड होती आपल्या माग, आपल्याला भरपूर टाइम झाला म्हणजे यायला घरी,
बघू म्हणलं परत आणू असलीच असत तर आणावी लागतील आणि असलंच परकर बी एक आणावं लागल ह्याच्यावर पांढर म्हणजे श्रावण महिन्यात नेसायला लय दिवसापासून इच्छा होती माझी महादेवाला जाताना नेसायला साडी आणायची ती आज ह्या श्रावण महिन्यात पूर्ण झाली. बऱ्याच वेळा तुमची पूनम ताई म्हणली मला हा का कशी आहे दिसते का कशी दिसती हो का आता ही पूर्णपणे डिझाईन दिसती मस्त पैकी भारी कशी वाटते शॉपिंग पांढरी साडी बहिणींना आता दुसऱ्या नंबरची साडी दाखवणार आहे मी एकदम भारी टंटडान टडन 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 आता हो का ही दुसऱ्या नंबरची साडी कशी आहे ही शिवण्याच्या बर्थडे साठी आणलेली आहे. तर कलर कसा काय वाटतोय भावानं बहिणीनो आणि बघा साडी कशी आणली खोलून दाखवते खोलून दिसती का हा कशी आहे एकदम मस्त आहे कशी दिसल मला भारी दिसल का डिझाईन त्याची बघा ही पदर आहे पदर आहे त्याचा आणि ही ब्लाऊज पीस आहे त्याचा ठीक आहे ब्लाऊज पीस आहे कशी दिसते बघू द्या मला आता अंगाव टाकून कशी दिसते साडी छान दिसती का बर आपली चॉईस कशी सांगा बर नक्की सांगा कमेंट मध्ये तुमच्या दाजीची चॉईस कशी आहे ती बरी आहे का अजून ह्याला जम्पर शिवायचा आहे मस्त पैकी ब्लाऊज कसला शिवावा ब्लाऊज पंचमी लांब आहे शिवण्याचा बड्डे तवर सांगा भारी अशी साडी म्हणजे आपण अजून शिवण्याची शॉपिंग नाही केली बर्थडेची बरं का शिवण्याची नाही केली अजून शिवण्याची बर्थडे दिशीच आता तिची करायची शिवण्याने निसून कवाच टाकली असती कपडे ती खालून खालून डिझाईन दाखव बर खालची डिझाईन तर ही खालची डिझाईन हा एकदम भारी हो का ही पदरची डिझाईन दाखवते तुम्हाला ही पदराची डिझाईन ही खालची डिझाईन कशी आहे डिझाईन भाऊ बहिणीनो बहिणीनो नक्कीच सांगा डिझाईन लय मस्त आहे याच्या कशी दिसते डिझाईन तुमच्या दाजींनी मला लग्नात सुद्धा असली लुगडी घेतली नव्हती साडी माझ्या लग्नात सुद्धा मला नव्हती अशा साड्या आता त्यावेळेस आपली परिस्थिती नव्हती कस बस लग्न केलं आपलं परिस्थितीतून आता एकदम भारी अशी साडी आहे कशी आहे नक्कीच सांगा ही दोन नंबरची शिवण्याच्या बर्थडेची साडी आहे आता तीन नंबरची
पंचमीची ही पंचमीची साड़ी तर कशी है पंचमीची साड़ी बघा ये जी डिजाइन बघा था वाह 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 ही ब्लाउज पीस है त्याचा साडीचा ही पदर पदर कसा आहे बघा पूर्णपणे डिझाईन भरलेली साडी आहे कशी दिसल मला दाखवते काल आपण एक व्हिडिओ टाकला होता भावा ना बहिणीनं तुमची पूनम ताई लय आज खुश आहे कशी दिसती एकच नंबर भारी दिसती का भावा बहिणीनं नेसल्या कशी दिसल नतन तीन घालून अग बाय जनु विना तुमच्या दाजी विना रंगच नाही कशी आहे साडी सांगा मला पंचमीला जंपर का कसा काय शिवावा ह्याच्यावला ब्लाउज नक्की सांगा ह्याका मी अंगावर टाकून दाखवली कशी दिसती कवा मी नेसलीच नाही माझ्याकडे असल्या साड्याच नव्हत्या नव्हती म्हणजे ह्याच्या आधी कवा नव्हत्याच असल्या साड्या माझ्याकडे आता असल्या साड्या एवढ्या महिन्यात दोन तीन महिन्यात असल्या साड्या यायला म्हणजे घेतल्या त्या संक्रांती पासून नाही तर नव्हत्या कवा असल्या तर कशी वाटती भाऊ बहिणीनं हो का तर दाखवते मी तुम्हाला सगळी खोल एकदम मस्त डिझाईन कशी आहे साडी आणि साडी आपण घेताना जवळजवळ आपण त्या दुकानात जवळजवळ तास दीड तास घातला चॉईस करण्यासाठी आता ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज कसा काय शिवावा प्लेन मध्ये नाही साडी ही डिझाईन याला सगळी टोटल काय ब्लाऊज पीस आहे असं जवळून घेतल्यानंतर डिझाईन दिसती है का कसा काय शिवावा ह्याच्यावला ब्लाऊज सांगा मला कळवा ह्याला बी डिझाईन आहे का डिझाईन आणि शॉपिंग कशी काय वाटली भाऊ बहिणीनं भारी आहे का त्या दिवशीच आणली होती पण दाखवली नाही तुम्हाला म्हणलं निवांत दाखवीन ती माझी आहे स्पेशल शॉपिंग बर मग आता सणाला प्रत्येक सणाला एक एक साडी आणलेली मग खुश आहे का नाही मग आणि आमचे भाऊ बहीण बी खुश होते म्हणजे आनंदित होते की दाजीनं गिफ्ट केलंय तुमच्या पूनम ताईला या शॉपिंग साड्या तर कशा वाटल्यात आता तिन्ही साड्या दाखवल्या तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट मध्ये ठेवती घडी करून बाया चला मग भाऊ बहिणींना कशी वाटली साडी नक्कीच कमेंट मध्ये सांगा तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय